पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून शहर वेठीस धरण्याचा प्रकार घडलाय. नवरा बायकोच्या भांडणाचा राग शहरावर काढण्याचा प्रकार घडलाय. पत्नीच्या प्रेमात पडलेल्या या व्यक्तीनं बायको नांदण्यासाठी येत नसल्यामुळं पुणे पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. शहरात 7 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना मिळालेल्या या धमकीमुळं पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. पुणे शहरात मागच्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढते. यापूर्वी कोयता गँगनं पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता गोळीबाराच्या घटना आणि मागील महिन्यात 4 वेळा घडल्या. गुन्हेगारीप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलहसुद्धा समोर येत आहेत. किरकोळ कारणावरून कुटुंबात वाद होत आहेत आणि काही दिवसांपूर्वी एका कुटुंबामध्ये चिकनसाठी भांडण झालं होतं. त्यानंतर आईनं आणि मुलीने मिळून बापाला चोपून काढलं होतं. आता देखील किरकोळ कारणावरून शहराला वेठीस धरण्याचा प्रकार पुढे आला आहे. त्या व्यक्तीनं बायकोचा राग काढण्यासाठी बॉम्ब करण्याची धमकी दिली. पुढे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. बायको नांदण्यासाठी परत आली नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी त्या फोनमधून देण्यात आली. त्या व्यक्तीने 7 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. पुढे पोलीस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना हा धमकीचा फोन आला. पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज.